नक्षलवाद्यांचा खात्मा होणार, नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण होणार, जे नक्षलवादी आत्मसमर्पण नाही करणार त्यांचा खात्मा देखील होणार, याकरता केंद्र सरकार व राज्य सरकार पाऊल उचलणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळ येथे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एकतर एशियन गेम्स मध्ये 100 पार हा जो नारा भारताने दिला होता तो नारा खरा ठरलेला आणि 100 पेक्षा जास्त मेडल्स आपल्याला मिळालेले आहेत। गोल्ड मेडल देखील 25 वर आपले गेलेले आहेत। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। विशेषतः ओजसने नागपूरचं नाव हे ज्या प्रकारे मोठं केलं आहे, मी कालच त्याच्या आई वडिलांशी बोललो होतो आणि शुभेच्छा व्यक्त केली होती की 2 मेडल मिळाले, तिसरं देखील त्याला मिळावं। आणि मला अतिशय आनंद आहे की एक प्रकारे नागपूरचं महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव हे त्यांनी मोठं केलं आहे। या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रातल्या विविध ॲथलीट्सनी अतिशय उत्तम परफॉर्मन्स हा एशियन गेम्समध्ये केलेला आहे। मी त्यांचं आणि भारताच्या सर्व खेळाडूंचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की फडणवीस संजय शिरसाट म्हणले की फडणवीसांनी केंद्रात जावं, चांगलं भविष्य आहे त्यांचं, महाराष्ट्रात शिंदे राहतील, आमच्या फडणवीसांना शुभेच्छा। ठीक आहे, त्यांच्या शुभेच्छा मला मान्य आहे। ऑलिम्पिक संजय संजय राऊतांनी असं म्हटलं की तुम्ही मदारी आहात आणि एकनाथ शिंदे आणि यांना तुम्ही नाचवत आहात अशा पद्धतीचं। संजय राऊत कदाचित त्यांच्या पार्टीतलं सांगत असतील, त्यांच्याकडे कोण मदारी आणि कोण बंदर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्याबद्दल मी बोलण्याची आवश्यकता नाही आहे। पण मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही, कारण संजय राऊत हे काही मी प्रतिक्रिया देण्याबद्दल मोठे नाही आहे। असं आहे की आता काही जिल्ह्यांपुरतं हा नक्षलवाद मर्यादित करण्यात आपल्याला यश आलेलं आहे। विशेषतः गेल्या 5-6 वर्षामध्ये ज्या प्रकारे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण नक्षलवादाचा सामना केलेला आहे आणि एक प्रकारे त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आपण केलं आहे। आणि आता एक ॲक्शन प्लॅन पुढच्या 2 वर्षाचा तयार करण्यात आलेला आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण झालं पाहिजे, ते मुख्यधारेत आले पाहिजे आणि जे येत नाहीत त्यांचा खात्मा झाला पाहिजे। या दृष्टीनं योग्य अशा प्रकारची कारवाई आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या निमित्ताने करणार आहे। नेते म्हटले की 9 मंत्री जे आहे त्यांनी राजीनामा द्यावा, भ्रष्टाचाराचा आरोप आहे, हसन मुश्रीफच्या सीएचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिसतो की विरोधी पक्षनेत्यांनी स्वतःचं पद आणि स्वतःचा पक्ष सांभाळावा। नक्षलमध्ये आणि ऑलिम्पिकसाठी काय तयारी? बहुत खुशी की बात है की एशियाड में भारत ने 100 पार ये जो नारा दिया था तो 100 मेडल की टैली को हमने पार कर दिया है। महाराष्ट्र के एथलीट्स ने भी बहुत अच्छा प्रदर्शन यहाँ पर किया है। अभी हम लोग नागपुर में, नागपुर के ओजस ने तो 3 गोल्ड मेडल की बौछार एक प्रकार से की है और हमारे शहर का, राज्य का नाम बड़ा किया है। मैं हमारे श्यामजी देसकर, झुमन न्यूज़, नागपुर।